त्यांना लोकसभेची उमेदवार जरा असेल त्यांना मर्यादित आहे मेंदू त्यांच्याकडे काय बोलायचं आमच्या लोकांच्या वर्गाने स्थिती चांगली दिसते पण बाकीच्या पक्षाची बोलू एकत्रित निवडणूक करायची आणि एकत्रित निवडणूक करण्याची असल्यामुळे सगळे बहीण बसून एकत्रित निर्णय घेऊ वातावरण अनुकूल आहे या वातावरणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि विशेषतः शिवसेने ठिकठिकाणचे म्हणजे मनोभावाने सहकार्य करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं फिरले आहे राज्य सरकारने देऊ केलं सुप्रीम कोर्टात काय होतं ते बघू या पूर्वीचे निकाल हे सुप्रीम कोर्टाचे अनुकूल नाहीये त्यामुळे टिकण्याचा आनंद आहे पण टिकायच्या संबंधीचा वागचा इतिहास हा फारसा फेवरेबल नाही मी काय त्यांचं भाषण ऐकलेलं नाही त्याचं मी काही भाष्य करणार आणि इतकं काय महत्व द्यायचं सर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आजच बैठक त्यांची होती अजून चालूही असेल काय झालं माहित नाही आज दुपारी 3 वाजता ते बसणार होते तुम्ही तर 3 वाजल्यापासून मी इथं आहे तुम्हाला माहिती आहे मला कल्पना नाही पण एका दिवसात होणार नाही 1-2 दिवस असेल साहेब आजच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागे किंवा विशेष करून मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीमागे आपण उभं राहिले पाहिजे असं काही सूचना कार्यकर्त्यांनी किंवा आमची चर्चा सुद्धा राहिली आमची आजच्या भेटीमध्ये आमचे उमेदवार कसे निवडून आणता येतील काय अडचणी काय जमिनीच्या बाजू याच्या बाहेर अजिबात चर्चा राहिली नाही बारामती लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतला पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या ज्या पत्नी आहेत सुनेत्रा पवार तर त्या देखील भेटीगाठी घेत आहेत सक्रिय होत आहेत लोकशाहीमध्ये कुणाला उमेदवाराचा अधिकार आहे त्याच्यात काही चिंता करायची आनंद आहे कुणी नवीन उमेदवार येत असते सर बारामतीच्या निवडणुकीच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवर उत्सुकता निर्माण झाली आणि विरोधी पक्ष असं म्हणतं की पवार साहेबांना आम्ही बारामतीचं अडकून ठेवणार या सगळ्या पार्श्वभूमीवर असे मी असं होईल फक्त 14 निवडणुका झाले असं होईल 14 निवडणुका मी लढलोय त्याचे 7 निवडणुका लोकसभेच्या होत्या कधी मी अडकून ठेवलेलं दिसत नाही 14 निवडणुकीत नाही फिरलं तर हे काय करणार सर बारामती मध्ये एक पत्रक व्हायरल होत एक बारामतीकर या नात्याने त्यात असं लिहिलं गेलं की पवार कुटुंबात का फूट पडली का तर आप्पासाहेब पवार राजकारणात येणार होते नंतर राजेंद्र पवार येणार होते कुणाचं पत्रक माहिती नाही कुणी काढलं माहिती नाही त्याला अर्थ नाही त्याचं मी कसं होती त्याला उत्तर देईल मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही मी फक्त आता लोकसत्तेचा आग्रह घेतो सभा झाली अरविंद केजरीवालांवर पण दबाव टाकला जातोय त्याबाबत काय सांगतात बघायचं काय करतात त्यांना 7वी नोटीस आली त्या 7वी नोटीस मध्ये काय लिहिलं माहिती नाही यानंतर काय होतं ते बघूया तर आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत